ठाणे जिल्ह्यामध्ये मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये जी बालकं आणि गरोदर माता काही कारणास्तव लसीकरणापासून वंचित राहत आहेत आणि त्यामुळे लसीकरणापासून टाळता येणाऱ्या आजारांना बळी पडतात, ही बाब टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातही मिशन इंद्रधनुष्य 2 ही मोहीम 2 डिसेंबरपासून राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका, जिल्हा नगरपालिका, महानगरपालिका या स्तरावर राबवण्यात येणार असून ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य समिती सभापती वैशाली चंदे, आरोग्य उपसंचालक गौरी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहे. डिसेंबर 2019 पासून मार्च 2020 पर्यंत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून पुढील 7 दिवस लसीकरणाचं प्रमाण कमी आढळलेल्या भागामध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्षाच्या बालकांना आणि बालकांना गरजेनुसार BCG, धनुर्वात, डांग्या खोकला, मेंदूज्वर, घटसर्प, कावीळ, गोवर, रुबेला, रोटाव्हायरस प्रतिबंधक लसी तसंच अजीवनसत्वाची मात्रा दिली जाणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगानं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष रेगे यांनी तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचं प्रशिक्षण घेतलं असून आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण पूर्ण करून दिनांक 2 डिसेंबरपासून प्रत्यक्ष मोहिमेस सुरुवात होणार असल्याचं जिल्हा माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉक्टर अंजली चौधरी यांनी सांगितलं.